करणार आहे, दुसऱ्यांचं नाव घेतो मी केलं, काय केलं त्यांनी? मोदीची गरज आहे, चारशे पार नाही, हद्द पार करावं लागेल त्यांना, पार खालपासून तर वरपर्यंत शेतकऱ्यांचं कसं वाटलं होईल हे मोदीचं धोरण आहे. काय समस्या वाढल्या तर सांगा ना, काय वाढलं ते एका मंत्र्याला म्हणून रातचं पाणी भरून पाय काय होतं तू? पण या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये काय फरक झाला त्यांनी सांगावा. आज सर्वसामान्य जो गरीब आहे हा अत्यंत आनंदी आहे. नारळ फोड आले आयच्या इकडे, ते निवडून पण नाही येणार. मग आता रामाच्या आणि बजरंग बलीच्या नावच मत मागायचे का? विकासाच्या नाव मत मागायचेच नाही का? नमस्कार, मी गणेश आवारी, MH मराठीच्या चालता बोलता या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी आता आलो आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संगनमेर तालुक्यातील निमगाव पागा या गावामध्ये. आता चालता बोलताची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि जे काही आता शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू झालेली आहेत, सभा जोरदार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप आपण देखील रोज माध्यमांमधून आपण ऐकत आहोत आणि त्याच याच्यावरती आता आपण जे काही सर्वसामान्य मतदार राजा आहेत त्यांच्याकडून देखील आपल्याला आता सर्व जाणून घ्यायचं आहे, त्यांच्याकडून सर्व आपल्याला समजून घ्यायचं आहेत. काही ग्रामस्थ या ठिकाणचे आहेत, हे जे काही गावं आहे आजूबाजूचे जे काही गावं आहेत त्या ठिकाणचे सर्व लोक या महत्त्वाच्या चौकामध्ये या ठिकाणी येत असतात आणि आपण सर्वसामान्य नागरिकांशी या ठिकाणी बोलणार आहोत. मला एक सांगा, सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे, भाऊसाहेब वाकचौरे उमेदवार आहेत, सदाशिव लोखंडे आहेत आणि वंचितच्या उत्कर्ष रूपवते आहेत, नेमकी काय इथं कोणाच्या नावाची चर्चा आहे काय सांगाल? इकडे जास्त करून भाऊसाहेब वाकचौरेच जास्त जाती. भाऊसाहेब वाकचौरे कारण काय? कारण माणूस चांगला आहे, गावाला सतत येतो जातो, काही कमी जादा बघतो. तसं भाऊसाहेब ते वाकचौ लोखंडे येतच नाही आमच्याकडे, त्याला निमगावच माहीत आहे का नाही येत माहीत नाही. नाही आता याच्यामध्ये यापूर्वीचे खासदार कोण होते? लोखंडे. आणि त्यांच्या अगोदर? भाऊसाहेब वाकचौरे. काय काय विकास काम काय झालेत, कोणाच्या याच्यामध्ये जास्त काम झाले? नी प्रत्येक गावात निधी आणून दिला, मंदिरांना सभा मंडपात बाकीच्या गोष्टी वेळेला येणे, वेळेवर म्हणजे प्रत्येकाच्या कोणत्या कार्यक्रमात जात हजर आणि एक चांगला माणूस येतो आणि लोखंडी हा आलाच नाही इकडे. मग असं कसं आता खूप विकास कामं केलीत असं केले करणारे दुसऱ्यांचं नाव घेतो मी केलं, काय केलं त्यांनी? आलाच नाही, लोकांना माहितच नाही तो लोखंडी. ते तर म्हणतात मी खूप कामं केली पण नारळ फोडले नाही, त्याचं श्रेय कधी घेतलं नाही? मतासाठी होतो ते म्हणणारच नाही आता मी केलं, काय केलं त्यांनी? नारळ फोडा आले आयच्या इकडे, बाकी काय केलं? फक्त नारळ फोडून गेले. मग काय केलं? आता केंद्राच्या योजना येतात ना तुम्हाला? अजिबात नाही, काहीच नाही, थापा आहेत सगळ्या. बर, शेतकऱ्यांची काय परिस्थिती? शेतकऱ्यांची अवघड परिस्थिती आहे, दुधाला बाजार नाही, कांद्याची परिस्थिती अशी जी बोला काय तेच, कांद्याला बाजार नाही, दुधाची परिस्थिती अवघड आहे. भाऊसाहेब वाकचौरे बर मग मग काय ना, आता जे दोघं पाहून करतील मतदान कोणाला करायचं ते नाव घ्या काय काम खाऊ. नाव घेतले काय भेटत काय बोला, काय अडचण नाही, नाव घ्यायला काय अडचण नाही, काय बांधले कोणी कोणचं इथं काय परिस्थिती काय सध्या? परिस्थिती काय नाही, भाऊसाहेब वाकचौरे येऊन जातील काय नाही, 1,001% लागेल काय अडचण नाही. आता काल काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात काल अकोल्यामध्ये एक सभा झाली संजय राऊतांची, त्या ठिकाणी गर्दी आणि जे काही नियोजन होतं त्याच्यामध्ये कमी पडतानाचं डायरेक्ट बाळासाहेब थोरात बोललेत, कुठेतरी गडबड होताना दिसते. तसेच काल मुख्यमंत्री शिर्डीमध्ये होते एकनाथ शिंदे, त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली का लोखंडेंना आम्ही कधी पाहिलंच नाही, आता वंचितचा एक चेहरा आपल्याला पुढे दिवस या तिघांमध्ये पाहिल्यानंतर काय वाटतं? त्यांचा नाही विषय नाहीच ना, कधी तो माणूस आलाच नाही, कधी त्यांनी गावांमध्ये जाऊनही बघितलं नाही, कधी विकासाचंही कधी त्यांनी आत्तापर्यंत तर काही एखाद्या गावात जाऊन त्यांनी सांगे विचारलं नाही कधी की बा आहे का तुमच्या गावाला काही पाहिजे, माझा निधी येतो आहे, मी तुम्हाला काही पैसे देऊ इच्छितो किंवा काही निधी देतो विकासासाठी, तर कोणतंही काम आत्तापर्यंत त्यांनी केलेलं दिसत तर नाही. काम करायचं गाठ नाही येईल तुम्ही त्यानिमित्ताने का नाही, त्या माणसालासुद्धा विचारलं पाहिजे. लोकल सेक्टरला खासदार निवडून देतो, प्रत्येक गावाची अपेक्षा असते की बा आमच्या गावाला काहीतरी मिळेल किंवा त्याच्यामधून काहीतरी आपल्याला विकास साधता येईल. ही लोक एकदा मतं घेतात निवडून जातात आणि परत गावांमध्ये यायलासुद्धा तयार नाही आहेत. ज्यावेळेस इलेक्शन लागेल त्याच्या आधी महिना दोन महिने यायचं काम करायचं, म्हणायचं आम्ही काम करतो परत येऊ हे करू, कोणी येत नाही. एकदा निवडून गेलं की नाही, आत्तापर्यंत भाऊसाहेब वाकचौरे एकमेव माणूस असा भेटला की त्यांनी निदान काला काही कालखंडामध्ये का नाही गावांमध्ये जाऊन काही कामांची लोकांशी चर्चा करून काय अपेक्षित आहे, काही कामं केले त्यांनी काय, परंतु त्यांच्या काही आडीअडचणीमुळं त्यांनी पक्षांतर केलं असेल त्याच्यामुळं
लोकांनी त्यांना मान्य नाही केलं, पण आता त्यांना सोडून लोक जाणार नाही कुठं, एवढं मात्र 100%. काय हवा हवा आता सध्या आहे ना, म्हणजे भाजपला नाहीच लोकांचे प्रतिसाद नाही. त्यांनी 400 पारचा नारा दिलाय की 400 पार नाही, हद्द पार करावं लागेल त्यांना. शेतकरी ना पूर्ण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे सरकार भाजपचं. आम्हाला म्हणजे कोणत्याही सरकार शेतकऱ्यांच्या बाजून निर्णय झाले पाहिजे, शेतीला भाव मिळाले पाहिजे. आणि हे भाजप सरकारचं आम्हाला कुठल्याही शेतकऱ्यांना त्याचा काहीच फायदा नाही. कांदा निर्यात असू द्या, तुम्ही सगळे बंद हे करताय, शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका राहते. अनेकांचं मत देतं आहे की या देशाला मोदीजींची गरज आहे, मात्र खासदार आम्हाला मान्य नाही, असं का लोक बोलत आहेत? एकटा मोदीजी सोडून बाकी जणांना कुठं, बाकी केंद्रामध्ये एवढे मंत्री कोणाला माहिती? दोन मंत्री शहा आणि मोदी सोडून कोणी माहिती का लोकांना? दोनच मंत्री कृषी मंत्री गडकरी, भारताचा एकही मंत्री कोणाला माहिती नाही, माहिती का? पंतप्रधान झाला तरी चालेल, नितीन गडकरी येत असेल ना तो पंतप्रधान झाला तरी चालेल. भारताचा कृषी मंत्री माहिती कोणाला? विचारा महाराष्ट्रात एका माणसाला भारताचा कृषी मंत्री माहित नाही. कृषी म्हणजे शेती प्रधान देश आहे ना, मग शेती करता काहीच नाही ना, शेती करता या देशात कुठं काहीच नाही ना. मग आता कोणाला पर्याय काय? पर्याय आता याला दुसरंच पर्याय शोधावा लागेल. त्याच्या वंचितचा पर्याय आहे? नाही नाही, वंचित नाही, काँग्रेस हे बाकीचेच घटक पक्ष. चांगला आहे मोदी, चांगला आहे, पण खालचे मंत्री चांगले नाही, खालचे नाही, तर आम्ही भाऊसाहेब वागसावरे मतदान करणार. एकीकडे तुम्ही म्हणतात की मोदीजी चांगले आहेत आणि खालचे त्यांचे उमेदवार कामाचे नाही, काय पाहिलं की गावाची काय परिस्थिती चांगली नाही, काय इथून तिथे तिथपर्यंत खड्डे, 1 किलोमीटर रस्ता करते तर 1 वर्षाने दुसरा करते, तेव्हा त्याचा काय उपयोग नाही. आम्ही आता सरळ भाऊसाहेब वागसावरे मतदान करणार एवढी. बरं, मराठा आंदोलन जे मध्यंतरी झालं त्याचा काय फटका याच्यामध्ये होऊ शकतो काय? नाही नाही, 100% होईल ना, होईल ना, होईल होईल 100% होईल, फायदा होईल. काय होईल? हा, मराठ्यांची मतं पूर्ण म्हणजे बीजेपीच्या विरोधात जाणार. बीजेपी हो 100%. बरं, बोला. बरोबर आहे ना, सांगते तेच बरोबर आहे. मागं पाठी मागं पुढं बोला. शेतकऱ्यांचं काय? शेतकऱ्यांचं काय? मग आता इथून पाठी मागे पुढं काय केलं, इथून पुढं काय होणार? मग आता काय पर्याय काय राहिला? पर्याय एवढंच राहिलं, कोण एक आपलं शोधायचं त्यालाच देऊन टाकायचं मतदान. मग काय, कामाचा माणूस असेल त्याला. तर आमच्या माहितीच्या प्रमाणे आम्हाला वाघचौरी साहेबांनी या नेमगावमध्ये आणि तालुक्यात चांगले कामं केले. हा, त्यांचे चांगले काम आहे, पठारातही चांगले आणि इकडे खाली चांगले काम. 10 वर्षापूर्वी वाघचौरी साहेब होते ना, त्यांनी प्रत्येक ते जरी आमच्या विरोधी पक्षाचे होते पण त्यांनी चांगले कामं केले आणि ते मध्ये पक्षांतर केल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम आला. आता परत त्यांनाच निवडून लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. हो, लोक आता परत निवडून देतील ना, चांगला माणूस म्हणून त्यालाच निवडून देतील. 100% भाऊसाहेब वाघचौरीला निवडून देणार. त्यांची जागा त्यांना दाखवली. बाबा येत्या का मोदी साहेबांच्या पैसे अकाउंटला? हो येत्या. किती येत्या? 2000. 2000 मध्ये जात का महिना? नाही, आता महिना काय जाणार, राशन मिळतंय तुम्हाला तेवढंच, कसं तरी आपलं. मग आता कोणाला द्यायचं? हवा कोणाची? आता जसं वारं फिरेन तसंच करावं लागेल. आम्हाला 2000 देऊ नका, पण आमच्या शेतीला 100% भाव द्या, चांगले भाव द्या, हमी भाव द्या, शेतकऱ्यांना सुविधा द्या, लाईट द्या, दिवसा लाईट द्या. शेतकऱ्यांना रात्रीची लाईट आहे, वाघाचा प्रश्न इथं बाकीचे प्रश्न आहे. आणि नुसती रात्रीची लाईट द्या, आम्हाला शेतकऱ्यांनी कसं काय पाणी पाहिजे? एका मंत्र्याला म्हणून रातचं पाणी भरून पाय बरं काय होतं तू? रात्रीचं वाघ आहे, बाकीचे हिंसर प्राणी हे. आणि शेतकऱ्यांना दिवसा लाईट देते नाही, रात्रीची लाईट द्या, त्या लोडशेडिंग नाही दड. म्हणजे कुठल्याच शेतकऱ्यांची एकही सुविधा चांगली नाही. खतांच्या किमती डबल झाल्या, शेतांच्या औषधांच्या रासायनिक खतांच्या किमती डबल झाल्या, औषधांच्या किमती डबल झाल्या. कुठल्याही शेतीमालाला एकही सुविधा नाही शासनाची. नुसते 2000 रुपये द्या ते आमच्याकडून, बाकीचे GST याच्यातून सगळे काढून घ्या ते आमच्याकडून. शेतकऱ्यांना काय दोन नका देऊ, आम्हाला हमी भाव द्या. शेतकऱ्यांना 2000 देऊ नका, रेशन फुकट देऊ नका. अहो, फुकट देऊन लोक परत विकीत आहे, ते काय खायच्या लायकीच आहे का ते रेशन? खायच्या लायकीच आहे का ते रेशन? ते परत लोक विकीत आहे, 2 रुपये किलो फुकट देत नाही, पेक्षा विकत द्या पण चांगल्या क्वालिटीचं द्या. मजूर चांगले काम ते शेतकरी ना, शेतामध्ये लोक मजूर कामाला नाही राहिले, फुकट देऊन शेतकरी मोदी देऊ राहिले त्याच्यामुळं. बर, काय सगळे ग्रामस्थ बोलतात, काय म्हणणं? काय म्हणणं असं आहे, आता तुम्ही आताच यांना प्रश्न विचारला, 2000 रुपये मोदीकडून येतात, ठीक आहे, हे 2000 रुपये तुम्ही द्यायला देता, पण शेतकऱ्याकडून तुम्ही किती पैसे काढून घेता? सोयाबीनचे भाव 11000 रुपये 2 वर्षापूर्वी, ते गेले तुम्ही 4000 रुपये, म्हणजे 6000 रुपये गेले कशामध्ये? आज टोमॅटोला भाव नाही, कांद्याला भाव नाही, निर्यात बंदी गेली, त्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे मोदी शेतकऱ्यांच्या विरोधी आहे 100%. लोखंडे साहेब सुद्धा 2 वेळा आम्ही निवडून दिले, आमच्याकडे कधी चक्करला सुद्धा आले नाही राऊंडला सुद्धा. मागच्या वर्षी 1 वर्ष सप्ताहाला 10 मिनिटं आले होते, 20 लाख रुपये म्हणले तुम्हाला कबूल साहेब, म्हणून 1 वर्ष पूर्ण आज झाले.
एक रुपया सुद्धा आलेला नाही दिदी आतापर्यंत. म्हणजे आता सप्ताह चालू वर्ष झालं, पूर्ण वर्ष झालं ह्याच टायमाला आले होते पूर्णपणे. अनेक लोक बोलतात की ते येत नाही, आता मग तर येऊन गेले, जाहीर करून गेले ना. मग एक वर्ष झालं, एक वर्ष होऊन गेलं ना, मग का नाही निधी आला आतापर्यंत? पाठीमागे बोला काय काय बोलायचं बाबा? काय लोकसभेची निवडणूक चालू आहे, काय पैसा येतात का मोदी साहेबांचे? हा मग महिने परत 4 महिने झाले का आले? किती येतात? 2000 रुपये. एवढ्यात एकदम मस्त चालू आहे. हा मग तेवढं चालू आहे ना. बरं, बाकीचे तर बाकीच्यांच्या तर समस्या खूप वाढल्यात. बाकीच्या कोणत्या समस्या वाढल्यात? काय समस्या वाढल्या तर सांगा ना, काय वाढल्या त्या? सगळं एकदम देश एकदम सुरळीत चालू आहे. चालू आहे, कोणाची समस्या नाहीये. कोणाची नाही? शेतकऱ्यांची समस्या नाहीये. नाही, युवकांच्या रोजगाराची समस्या नाही. काही नाही, मोदी म्हणजे मोदी. बोला, युवकांच्या काही समस्या आहेत? सगळे जे जे शेतकरी आहेत त्यांना, जे शेतकरी आहेत त्यांना 2000 रुपये महिना येतोय. मात्र युवक अनेक शिक्षण त्यांनी घेतलेले आहेत, अनेक युवकांच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात, रोजगार त्यांना मिळत नाही. एक युवक म्हणून सांगा. 100% बरोबर आहे, युवकांच्या भरपूर समस्या आहेत. आज जसं पाहायला गेलं तर आज पुण्यामध्ये युवक वर्ग कामाला जातोय. आज आपल्या तालुक्यामध्ये पण हे पाहिजे होतं, MIDC वगैरे पाहिजे होते. आज भरपूर युवक वर्ग पुण्या साईडला कामाला पण जातोय. आणि राहिलेला प्रश्न म्हणजे मोदी सरकार, मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेक पण पाहिलं पाहिजे काय परिस्थिती आहे, काय आज दुधाला बाजार नाही. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार असू होते महाराष्ट्रामध्ये, उद्धव ठाकरेंचं सरकार जे होते त्यावेळेस दुधाला 37-38 रुपये बाजार होता. हे लोक पण सांगतील, सर्व गावातील लोक पण सांगतील. आणि आज जे सरकार जे आहे आज 26-27 रुपये दुधाला बाजार पडतो प्रति लिटर. आज 22-23 रुपयेच पडतो. आज हे पण पाहिलं पाहिजे की दुधाला बाजार आज भेटले पाहिजे. आणि आज जो दुधाचा जो ताळमेळ आहे तो पण बसू नाही राहिला. आणि हे सर्व समस्या आहेत तसं काही नाही, पण आता लोकांनी ठरवलेच कोणाला मत द्यायचे काय नाही. आज लोखंडे येत आहेत, खासदार भाऊचे वागचोरे येत आहेत, परत नवीन एक उत्कर्ष रुपवतोय त्यांचं पण आहे. पण सर्वसामान्यांनी एकदा मतदान हातात घेतलेलं आहे. सर्व 100% जो उमेदवार चांगला आहे, ज्याने इथून मागे कामे केलेली आहेत, त्याला लोक 100% मतदान करणार आहेत. हे मात्र 100%. अनेक एकत्र येत आहेत, लोखंडेंना निवडून आणायचे, महाविकास आघाडीचे आहेत त्यांना कोणाला निवडून आणायचं, सगळं आपण चित्र बघतो. नेमकी काय लोकांनी ठरवलंय का, आता फायनल केलंय का? 5 वर्षात 2 वेळा पाहिलं टीव्हीला लोखंडेंना. बरं, त्याच्यामुळे आमच्या का भाऊसाहेब वागचौरे, ते जरी BJP असते तरी आम्ही भाऊसाहेब वागचौरेंनाच मतदान केलं असतं. आणि अख्खं गाव भाऊसाहेब वागचौरेंनाच मतदान करणार, लोखंडेंना नाही. आमच्याकडे भाऊसाहेब वागचौरे चालणार, 100% चालणार. बोला. नाही, 2 वेळा पाहिलं, सांगितलं ना, 2 वेळा बघितलं भाऊसाहेब लोखंडे साहेबांना, 2 वेळा बघितलं. ते बी टीव्हीला बघितलं, गावात नाही बघितलं, टीव्हीला बघितलं लोखंडेंना. ते आलेच नाही आणि ते निवडून पण नाही येणार. आता 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 MH मराठीच्या माध्यमातून तुम्ही जे बोलताय ते आता ऐकतील. हो, ऐकलंच पाहिजे त्यांनी, 100% ऐकलंच पाहिजे त्यांनी. 10 वर्षात 2 वेळा टीव्हीला दिसले, ते टीव्हीलाच पाहिलं त्यांना, गावात पाहिलंच नाही अजून लोखंडे साहेबांना. माध्यमांची त्यांना माहिती होईल ना का आपण कुठं गेलतो, किती वेळा गेलो होतो, काय केलं, हे सगळं त्याला समजलं. ते म्हणतील की एकदा नारळ फोडून गेलो, एकदा नारळ फोड तेवढंच म्हणतील ना. 10 वर्षामध्ये एकदा आलतो, कबूल करून गेलो पण दिलं नाही काहीच. भाऊसाहेब वागचौरे, भाऊसाहेब वागचौरे फायनलच झाले, गावाचं झाले का? थोडासा कॅमेरा पाठीमागे घ्या, ज्याला ज्याला वाटतं ना का इथं भाऊसाहेब वागचौरे त्यांनी बघता बोट वर करा. बरं, म्हणजे हे जे काही म्हणणं आहे हे सर्वसामान्य, मी कुणी राजकीय पक्षाचे नाही येत ना, नाही सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे बाबा, काय म्हणणं आहे तुमचं बोला. लोकसभेची निवडणूक जी चालू आहे ना, तो जो मोदी आहे ना, मोदी हा मोदी शेतकऱ्याच्या हिताचा नाही, भांडवलदारी अर्थव्यवस्थेचा माणूस आहे मोदी तो. आता समजा शेतकऱ्यांचा कांदा निर्यात बंद करायचं काय काम? बरोबर, पार खालपासून तर वरपर्यंत शेतकऱ्यांचं कसं वाटलं होईल हे मोदीचं धोरण आहे. आणि म्हणून सर्व शेतकरी संघटनेकडून मोदी कसा जाईल एवढा प्रश्न आहे. हा, वरपासून तर खालीपर्यंत. आणि याचा अजून काय, गॅस मोदीने गॅस दिलाय, कोणाला गॅस दिला, कसा गॅस दिला? 500 रुपये गॅसची किंमत होती, यानं 40 गॅस घेतलेत कंपनीला ठरवून. किती मोदी एक गॅसची 500 रुपये किंमत होती, तर त्या गॅसची किंमत कंपनीला 1000 रुपये करून दिली. किती? मला 40 गॅस द्या आणि तुम्ही 60 गॅसमध्ये तेवढे पैसे कमवा, असा ठराव आहे त्याचा. म्हणून त्याने गॅस वाटले, गॅसचे पैसे कुठून आणले मोदीने, कुठं उत्पन्न केले?
म्हणजे हा मोदी हा शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. काय सांगाल सध्या लोकसभेची निवडणूक बघता, जे काही मतदारांचा जो कौल आहे, ज्या काही समस्या अडचणी असतील यावरती काय तुमचं म्हणणं आहे अगदी थोडक्यात? आपण जर बघितलं या मोदी सरकारच्या काळामध्ये 10 वर्षामध्ये हा शेतकरी पार देशोधडीला लावला या सरकारने. पीक विम्याचा विषय असेल, शेतकरी अनुदानाचा विषय असेल, शेतकऱ्यांना ज्या साधन सामुग्री लागते त्यामध्ये GST 12%, 18%, 28%पर्यंत या शेतीला जे अवजारं किंवा वस्तू लागतात याचा GST 28%पर्यंत या सरकारने नेलेला आहे. आपण जर बघितलं या 10 वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करणार होतं हे सरकार, डबल तर केलं नाही पण आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न हे कमी झालेलं आहे. आपण जर बघितलं या 10 वर्षाच्या काळामध्ये जर या देशामध्ये जर कुणाची परिस्थिती जर ढासळली असेल ती या सामान्य शेतकऱ्याची ढासळलेली, कारण या सरकारने शेतकऱ्यांसाठी अशी एखादी भरीव योजना दिलेली नाही. आपण जर बघितलं तर 6,000 रुपये केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आहे पण त्या 6,000 रुपयामध्ये जर आपण विचार केला तर एका दिवसाला 17 रुपये येतात. जर त्या 17 रुपये जर सरकार जर शेतकऱ्याला देत असेल तर ही शेतकऱ्याची थट्टा आहे. आणि जर दुसऱ्या बाजूला जर बघितलं 1 एकर जर कांदा शेतकऱ्यांनी जर केला तर 2 लाख रुपये मिळतात पण या 5-10 वर्षामध्ये त्या 1 एकर कांद्याचे 10,000 किंवा 20,000 पण होत नाही. आपण जर बघितलं तर गेल्या 6 महिन्यापासून कांद्याची निर्यातबंदी केली. आज जर निर्यातबंदी जर केली नसती तर कमीत कमी कांद्याला 5,000 रुपये बाजार असते. आज ती निर्यातबंदी करून तो कांदा सडवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आणि सगळ्याच परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं राजकारणाचा स्तर या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे या 40-50-60 वर्षामध्ये अतिशय गलिच्छ, म्हणजे कुठं त्याला तत्व किंवा कुठं सन्मान किंवा कुठं जी एक शिस्त होती किंवा एक परंपरा होती राजकारणाला ती या 7-8-10 वर्षामध्ये या 4-5 वर्षामध्ये या सरकारने पूर्णपणे लयास या महाराष्ट्राची संस्कृती नेण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी अजून कोणाला काय बोलायचं का परत म्हणशील? आम्हाला बोलून दिलं नाही. कोणाला बोलायचं? कोणी राहिले बोलायचं? बोलायचं बोला. काय सध्या लोकसभेच्या निवडणूक? देशात मोदीची गरज आहे. देशाला मोदीची गरज आहे कारण मोदीनं 370 कलम हटवलं. परत राम मंदिरचा मुद्दा एकदम व्यवस्थित हटवला. पण काय झालं, आमच्या इथं जो वाकचौरे आहे त्यांनी थोडीशी कामं केली आणि तो जो लोखंड आहे तो आमच्या लोकांनी कुणी पाहिला नाही, त्यामुळे लोक लोखंडेवर नाराज आहे. पण तशी आमची जनता तशी मोदीवर नाराज नाही आहे अजिबात. तुम्ही म्हणतायत, एक मिनिट, तुम्ही जर म्हणतायत का मोदींची गरज आहे या देशाला, लोखंडे कधी जर पाहिले नाहीत, माझा प्रश्न समजून घ्या. वाकचौऱ्यांनी खूप कामं केलेत, जर देशाला मोदींची गरज असेल तर तुम्ही वाकचौरे कसं म्हणतायत? नाही, वाकचौरे असं आहे तो थोडासा आमच्यामध्ये फिरलेला आहे आणि त्यांनी आमच्या इथं कामं केलेली आहे. त्याच्यामुळं जनतेचं काय झालंय, जनतेला लोकसभाही कळत नाही आणि स्थानिकही कळत नाही. फक्त त्यांना मतदान हे आमच्या स्थानिक उमेदवाराला पाहिजे ना, अशा हिशोबाने ते मतदान करू राहिलेत. आणि मोदीला देशाची गरज आहे अशा प्रतिक्रिया आल्यानंतर तुमची काय? आमचे बंधू सांगतात की मोदीची गरज आहे किंवा 370 कलम हटवला. इथं 370 कलम हटवल्यानंतर इथल्या समाजाच्या जीवनामध्ये काय फरक पडला? ठीक आहे, तो देश पातळीवरला निर्णय होता, तो करणं गरजेचं होता, पण या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये काय फरक झाला त्यांनी सांगावा. आज सर्वसामान्य प्रत्येक गरीब आज 3-4 वर्षापासून फुकट रेशन खातोय. प्रत्येकाला रेशन मिळतंय, फुकट मिळतंय. त्याच्यामुळे आज सर्वसामान्य जो गरीब आहे हा अत्यंत आनंदी आहे. प्रत्येक जण आनंदी आहे. त्याच्यामुळे देशाला मोदीची गरज आहे. 4 वर्षापासून मोफत धान्य या आपल्या देशामध्ये गरीब जनतेला मिळतंय, इथे मिळत नाही असं काही नाहीये. फक्त आता त्यांनी जाहिरात केली, त्याच्यावरती त्यांचा फोटो आणला त्या धान्य वाटपामध्ये किंवा त्या जाहिरातीमध्ये किंवा त्या धान्याच्या पिशव्यावरती, याच्यापेक्षा वेगळं त्यांनी काही केलेलं नाहीये. आणि राम मंदिराचा प्रश्न आहे, राम आमच्या तनामनात 1000 वर्षापासून आहे पण त्यांनी त्याचं राजकारण केलं. हा आमचा राम हा कुटुंब चालवता, यांचा राम हा धनुष्य बाण ताणणारा राम आहे. आमचा कलगीतुरा या ठिकाणी चालू झालेला आहे. कलगीतुरा आज हे विरोधी पक्षवाले एवढा 500 वर्षाचा इतिहास आहे रामाला. राम अडकून ठेवला, आमचा मारुती अडकून ठेवला, सगळे अडकून ठेवले. आज हे विरोधी पक्षवाले रामाच्या साधे दर्शनाला गेले नाही आणि स्वतःला हिंदू मिरवतात, हे आम्हाला अजिबात पसंत नाही. मग आता रामाच्या आणि
बजरंग बलीच्या नावात मत मागायचे का? विकासाच्या नावात मत मागायचेच नाही का? आहे ना, विकास केलाय ना, विकास कोण म्हणते नाही केला? प्रत्येक शेतकऱ्याला आमच्या 2000 रुपये खात्यावर मिळतात. प्रत्येक आमचे आमचे वडील वयोवृद्ध लोक आज आनंदी आहेत. 2000 रुपये प्रपंच चालतो का? चालतो ना, आमच्या म्हाताऱ्यांचा चालतो, आमचा नाही चालत, आमच्या म्हाताऱ्यांचा चालतोय. एकदा जर दवाखान्यात गेलं तर 5000 रुपये लागतात, तर 2000 रुपयावर कसा प्रपंच चालतो? नक्कीच नक्कीच नक्कीच. आपण हा जर कलगी तोरा जर या ठिकाणी जर पाहिला, प्रत्येक गावागावामध्ये चौका चौकामध्ये असाच पद्धतीनं कलगी तोरा रंगलेला असतो. काही लोक मोदी म्हणतात, काही लोक राहुल गांधी म्हणतात, आणि या जे काही सगळं जे काही मतदार राजा आहे, हा मतदार राजा आपल्या मताच्या पेटीमधून जे काही मताचं कौल आहे ते देखील दाखवणार आहे. आणि आपण आता होतो संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा या गावामध्ये होतो. आता आपण चालता बोलता याच ठिकाणी थांबतोय, पुढे पुढच्या गावामध्ये जाणार आहोत. चालता बोलता